आवाज मानदेशाचा। घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या मारडी येथील राजेंद्र गजानन राजमाने यांना चक्कर येऊन विहिरीत पडल्याने ते मयत झाले। याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली आहे। गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन दिवशी घरगुती गणपतीची विधिवत पूजा करून विसर्जन करण्यासाठी मारडी येथील जांभळबेट शिवारात राजेंद्र राजमाने वय 51 आणि त्यांचा मुलगा गणेश राजमाने हे दोघे जण मारडी गावातील स्मशानभूमीजवळ असलेल्या सत्यवान बोराटे यांच्या विहिरीवर गेले होते। त्यावेळी श्री राजमाने यांना अचानक चक्कर आली आणि ते विहिरीमध्ये पडले आणि बुडाले। त्यावेळी त्यांचा मुलगा गणेशने आरडाओरडा करत चुलते हरिश्चंद्र राजमाने यांच्याकडे गेला आणि पप्पांना चक्कर येऊन ते विहिरीत पडून बुडत आहेत, तुम्ही लवकर चला असे म्हणाला। त्याचबरोबर आम्ही काही मित्रांना सोबत घेऊन विहिरीवर गेलो, त्यावेळी राजेंद्र राजमाने विहिरीमध्ये दिसले नाही, म्हणून आम्ही गावातील दत्ता चव्हाण, सुरेश पांडुरंग चव्हाण, तानाजी जाधव यांना बोलावून घेऊन भाऊ राजेंद्र यांचा विहिरीत शोध घेऊन बाहेर काढले। त्यानंतर राजेंद्र यांना आम्ही ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे घेऊन आलो, त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून ते मयत झाले असल्याच्या बाबत सांगितले। त्यानंतर पोलीस स्टेशन येथे नोंद केली आहे, तरी मयत घटनेचा अधिक तपास व्हावा अशी मागणी फिर्यादीने केली आहे। अधिक तपास NY धुमाळ करत आहेत। मांस ओव्हर न्यूज उपसंपादक संदीप जठार, गोंदवले। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ओव्हर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।